पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या या अति विराट सभेसाठी मंचावर उपस्थित शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे आमचे प्रमुख राज्याचे मंत्री शिवसेनेचे माननीय आमदार शिवसेनेचे सर्व आघाड्याचे प्रमुख शिवसेनेचे सर्व मान्यवर जिल्हा प्रमुख आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधु भगिनींनो, शालिवानापासून तर यादवापर्यंत सर्वांनीच आपापलं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु छत्रपती घराण्याने हे न करता हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। त्या छत्रपती घराण्याला पहिला मानाचा मुजरा। जे छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य अटके पार नेण्याचा ज्यांनी पुरेपूर प्रयत्न केला, ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो। मला कल्पना आहे बंधूंनो, ही सभा प्रचंड या ठिकाणी होत आहे, अत्यंत अखंड उदंड प्रचंड या सभेची सुरुवात आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडत आहे। मराठवाड्याच्या मातीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने एल्गार दिलेला आहे। संभाजीनगर येथील पहिल्या शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज हा शिवसेनेचा जनसागर या शहरामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। आज निश्चितपणे माननीय उद्धवजी आपल्या सभेच्या माध्यमातून अनेकांचा समाचार घेतील। शिवसेनेच्या ताकदीवर मोठी झालेली भारतीय जनता पार्टी आपला रंग आता दाखवायला लागलेली आहे। रोज कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये आरोपाचं सत्र, खोट्यानाट्या आरोपांचं सत्र भारतीय जनता पक्षांच्या तीन पाठ लोकांच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी चालू आहे। शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी रायांचा हा महाराष्ट्र, संत तुकाराम महाराजांचा हा महाराष्ट्र, संत गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र सार्वजनिक जीवनामध्ये सुसंस्कृतपणाला शिकवणारा हा महाराष्ट्र। परंतु या महाराष्ट्रामध्ये बीजेपीने, भारतीय जनता पक्षाने कोणत्या स्तरावरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करू लागलेली आहे, हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आता कळून चुकलेलं आहे। आपण बघतो की रोज वर्तमानपत्र उघडला, रोज दूरदर्शन सुरू केलं, बीजेपीची टोळी हे कधीतरी माननीय मुख्यमंत्र्यावर, कधीतरी या राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबावरती टीकेची झोल उठवताना आपल्याला या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळतात।
भारतीय जनता पक्षाचा या मरकट लीला माकड लीला संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बघू लागलेला आहे। माकड ज्या पद्धतीने मरकट लीला करते त्या मरकट लीला संपूर्ण महाराष्ट्र आता या ठिकाणी बघू लागलेला आहे। बंधू भगिनींनो तुम्हाला आठवत असेल कि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कधीच या त्यांच्या मरकट लीलाला त्यांनी उत्तर दिलं नाही। राज्याचे ज्येष्ठ देशाचे नेते माननीय पवार साहेबांनी कधी उत्तर दिलं नाही। टीका टिप्पणी करणं ठीक आहे पण या संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळं वातावरण धर्माधर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न जाती जाती मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आपण बघतोय अनेक धर्माचे वाद उकरून काढले जातात या देशातला नागरिक गुन्हेगोविंदाने नांदत असताना कधीतरी मुसलमानांना भडकवायचं कधीतरी हिंदूला भडकवायचं बुद्ध विहाराच्या नावावरती आमच्या दलित बांधवाला भडकवायचं एक सुडाचं राजकारण या राज्यामध्ये चालू आहे। बंधू भगिनींनो देवदेविकेचा सुद्धा वापर या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुरू आहे। राज्य ज्यावेळेस संकटामध्ये होतं राज्यातला प्रत्येक नागरिक भयभीत होता त्यावेळेस भारतीय जनता पक्षाची आध्यात्मिक सेल राज्यामध्ये मंदिर मस्जिदी उघडण्याचा मागणी करू लागले। लोकाच्या जगण्यापासून किंवा मरण्यापासून यांना काही देणंघेणं नव्हतं फक्त जनतेच्या भावना भडकायच्या होत्या। मंदिर उघडी केली पाहिजेत भरत होते अनेकीकडं राज्याचे मुख्यमंत्री लोकाच्या जानमालची रक्षा करण्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करत होते। यांचं हिंदुत्व खुर्चीच आहे यांचं हिंदुत्व वेगळी आहे। लोकांसमोर काय सांगितलं जातं की आपल्या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसाला वाचायला बंदी आहे। किती खोटं बोलायचं महाशय। अरे रोज सकाळी उठल्यानंतर मी दोनदा हनुमान चालीसा वाचतो हा जनसमुदाय हनुमान चालीसा वाचतो। तुम्हाला कोणी रोखलं का बांधव हनुमान चालीसा वाचताना। परंतु या देशामध्ये राज्यामध्ये असं वातावरण निर्माण करायचं की महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा वाचायचे नाही तर मग का पाकिस्तानमध्ये जाऊन वाचायचे। एक वेगळं वातावरण या हनुमान चालीसाच्या माध्यमातून राज्यात आणि देशात निर्माण करण्याचा घाणेरडा प्रयत्न या लोकांनी केला। ज्यांनी खऱ्या अर्थाने हनुमान चालीसा लिहिली ते तुलसीदास यांचे नातेवाईक मिश्रा। तुलसीदास यांचे नातेवाईक मिश्रा यांनी हात जोडून विनंती केली की हनुमान चालीसाचा वापर असा राजकारणासाठी करू नका। ज्यांनी हनुमान चालीसा लिहिली त्यांचे नातेवाईक मिश्रा म्हणतात की हनुमान चालीसाचा वापर राजकारणासाठी करू नका। अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अशा पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करू लागलेला। बंधू भगिनी विकासाच्या नावावर कुठं बोलायचं नाही शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडायचं। राज्य शासनाने ज्या काही मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी या मंत्रिमंडळाने जी काही मदत शेतकऱ्याला केली 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीची दानत त्यांनी या ठिकाणी दाखवली नाही। राज्यातला शेतकरी परेशान आहेत
चण्याच्या खरेदीसाठी यांच्या अखत्यारीमध्ये असलेला नाफेड, नाफेडच्या माध्यमातून राज्यातली चना खरेदी या ठिकाणी बंद केलेली आहे। काल माननीय देसाई साहेब जालन्याला आले होते, त्यांना आम्ही सांगितलं की केंद्र सरकार जर नाफेडच्या माध्यमातून खरेदी करत असेल तर आज या सभेला तुम्ही विश्वास द्या की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा चना, शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करेल। आणि काल माननीय देसाई साहेबांनी हा शब्द दिला, इथं माननीय भोंबळे साहेब आहेत, सत्तार साहेब आहेत, या कॅबिनेटमध्ये हा विषय घ्या आणि राज्यातल्या शेतकऱ्याला या संदर्भाने या ठिकाणी निश्चितपणे दिलासा देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा। 150 वर्ष या देशावरती इंग्रजांनी राज्य केलं, परंतु इंग्रजाला सुद्धा या देशातून जावं लागलं। आपण बघतोय पण तुम्ही गेलो, यांना असं वाटतं की मी राजकारणाचा अमर पट्टा घेऊन आलेलो आहोत। तुम्ही बघता आता श्रीलंकेचे हाल काय झाले, श्रीलंकेच्या पंतप्रधानाचं घर जाळलं गेलं, श्रीलंकेच्या 12 मंत्र्यांच्या घरं जाळली गेलीत। मला काय बोलायचं आहे समजून घ्या, ज्या श्रीलंकेच्या लोकांनी महागाईच्या मुद्द्यावरती तिथल्या पंतप्रधानाचं घर जाळलं, तिसऱ्या मंत्र्याची घरं जाळली, आज महागाईचा भस्मासूर या राज्यामध्ये प्रचंड वाढलेला आहे। भारतातली जनता सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला निश्चितपणे माफी मिळणार नाही। डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव, गॅसचे वाढ, ही प्रचंड भाव वाढ झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला सांगायचं बंधू भगिनींनो, आपण जगलं पाहिजे, इतरांनी मेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची। यांचा पुतळा मावशीचा प्रेम आहे, पण पुन्हा एकदा कृष्णाला जन्म घ्यावा लागल। या पुतळेला मारण्यासाठी माननीय उद्धव साहेबांच्या रूपाने श्रीकृष्ण आपल्याकडे या ठिकाणी येत आहेत आणि या पुतळेचा वध निश्चितपणे माननीय उद्धव साहेबांच्या हातानेच या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मला निश्चितपणे आपल्याला सांगितलं पाहिजे बंधुभगिनींनो, या विराट सभेमध्ये मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा जालना जिल्ह्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मला संधी दिल्याबद्दल मी व्यासपीठाचे मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।